माझं भजन म्हणा म्हणजे कीर्तन हे आपलं पारंपरिक झालं, रोजचा तुमचा नियम एक माळेचा. आणि आता कीर्तनात एक दोनच मिनिटाचं काही नको, काही नको, फक्त गोड सुरामध्ये म्हणा. श्रीराम जय जय मोदी साहेबांच्या हस्ते पुरस्कार हिंदू धर्मभूषण. आणि सध्या जे केंद्रात मंत्री आहेत त्यातले किमान 1-2 डझन मंत्र्यांच्या हस्ते मला अशा पदव्या मिळाल्या. 2-3 आचार्यांच्या हस्ते मिळाल्या, कांची कामकुठी, जयेंद्र सरस्वती महाराज, शिवगिरी वगैरे वगैरे. एक परमभाग्य माझ्या रामाची कृपा आहे, ज्या समर्थांनी माझ्याकडे रामाचं मंदिर स्थापन केलं, राममठ माझा बांधला, त्या माझ्या मठाची माझ्या माहितीप्रमाणे, त्याच्या आधीचं मला माहिती नाही की, पण 7वी 6वी पिढी कीर्तनकार माझा मुलगा 7वा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला झोपेतून उठवलं तरी मी कीर्तनच केलं. आमची बायको तर नेहमी म्हणते, ते झोपले की घोळते तर उठले की बोलते. म्हणजे उठलं की मला तेच चालू असतं. इतकं कीर्तन, कीर्तन हे माझं पाणी काय. कीर्तन नसेल तर मी जगू शकणार नाही. किती काही कष्ट होत, किती प्रवास लागू दे, किती तासाचा असू दे, कुठे असू दे, पण कीर्तन आनंद आहे माझा. मी त्या कीर्तनात 1-2 तास स्वतःला विसरतो. आज सुरुवात आहे, आता आपण 10 मिनिटं काय केली तुम्ही सांगणार, पण सुरुवात करतो. आज सगळेच सुरुवात आता उद्या बोलू. तुम्हाला कल्पना असेल की आजपासून कृष्ण नवरात्र आहे, प्रतिपदा ते 8 टक्के हे कृष्ण नवरात्र असते. माझ्या बीडचं कृष्ण नवरात्र बीडचं बीड जवळ होतं तिला कृष्ण नवरात्र बुडून मी घ्या. माझ्या घरात सगळेच कीर्तन करतात, मुलगा, बायको, मी. बायकोचे गेल्या वर्षी दत्त मंदिरात झाले होते, गेल्या नाही त्याच्या गेल्या वर्षी मठात त्या वाड्यावर, वाडी कुठे आपलं वाड्यावर झाले होते. मुलं काही अजून ना आलं ना, पण आम्ही सगळेच घरात कीर्तन करतो. काहीच येत नाही म्हणून कीर्तन करतो. आणि ते डॉक्टर वकील या पात्रतेचे नाही आहे, प्राध्यापक वगैरे होते. कीर्तन आपली येतं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, नसेल मागायची भीक तर नाही का, कीर्तन तरी शिक. पण कीर्तनात भीकच मागावी लागली ती केवढं तुमचं आहे तर असं काही नाही. मी आपलं देवाच्या घरी माझी भिक्षा मला समोर त्यांनी माझ्या घरात टाकली. आम्हाला गडावरचा माझ्या भिक्षेच्या घर, आमच्या घरावरची धुळी आहे आम्हाला, तर ती पद्धत ती धुळी अत्यंत स्वाभिमानानं मी माझ्या गळ्यात घालून म्हणजे एक कीर्तन करतो. विषय असा, सकाळची वेळ होती, मंद सुगंधित शीतल वारा वाहत होता, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. थोडा बारीक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, घरोघर जात्यांची घरघर ऐकू येत होती, पक्षी आपल्या घरट्यातून उडाले उडाले होते.
पक्षी आपल्या घरट्यातून उडाले होते, ऐकू येत नाही का तुम्हाला? तर असं काही म्हणजे माझे कधी कधी बोलणे लोकात मागे जातो मी पुढे येतो, तर मला एका ठिकाणी गप्प बसवतच नाही, सवयच आहे. तर पक्षी आपल्या घरट्यातून परत येत नाही का? सकाळची वेळ होती, मंद सुगंधित शीतल वारा वाहत होता, पक्ष्यांचा किलबिला टाईप येत होता, घरोघर जात्यांची घरघर होती, संसाराची आपापल्या कामाला लागलेला होता. घरट्यातले पक्षी दूरवरून येऊन गेले होते आणि कुठून तरी दूर देवळातून घंटानादा ऐकू येत होते. घंटानादावरून वेदमंत्र काढ्यावर पडत होते आणि माता भगिनी हातामध्ये तांब्याचं तबक घेऊन देव मंदिराकडे जात होत्या. काही माता भगिनी थकलेल्या दमलेल्या शिंबलेल्या उतारवायला लागलेल्या आपल्याच घरात आपल्याच अंथरुणावर बसून भूपाळीचे सूर गोड गात होत्या. अशी रम्य प्रमाण होती की वा रे वा असं वाटावं, देवा काय सुंदर काळ होता तो काळ आता स्वप्नात तरी पाहायला मिळेल का? तुम्हाला सांगतो सकाळी लोक उठायचे आणि रामपर्वामध्ये जात्यावर सुद्धा भगवंताच्याच ओव्या गायची, म्हणजे प्रत्येक काम करत असताना देवाचं चिंतन. आमच्याकडे वामन पंडित असे लिहितात, अहो येता जाता उठत बसता कार्य करीता, सदा घेता घेता वदनी वदिता रास लिहिता, घरी दारी शैये वाक्यनी ऐका, घरी दारी शैये रतिसुखाच्या अवसनी. रतिसुखाचा सुद्धा आनंद घेताना परमेश्वराचंच नाव घ्या, म्हणजे आवडत चांगली जन्माला येईल, नाही तर नाही येणार, नाही तर बापाच्या डोक्यात धोका घालणारी नक्की. त्याच्यासाठी आपल्याकडं दोहारे पुरवण्याची प्रथा आहे. दोहाऱ्यावरून गर्भाचे तुकाराम महाराज म्हणतात काय, मातेच्या आवडी गर्भाचा, आईच्या आवडी कशंकाळीचा, कोण मुलगा कसा होणार आहे ते गर्भावर. असं लाज काही अरण्य प्रभात होती, गरोदरता त्यांच्या घरघर चालू होती, गोड होव्या गायल्या जात होत्या, कुठून तरी वेदमंत्र ऐकू येत होते. आणि या अरण्य प्रभाती पैठण जागं झालं. पैठण त्या काळात आश्चर्य, माझा प्रवास पैठणला किती होतो, नाथांच्याच वाड्यात रांगाजवळ पैठण जागं झालं. पैठण म्हणजे महाराष्ट्रातली दक्षिण काशी, पैठण म्हणजे पैठणमध्ये रस्त्याचा धुरा नाहीये, विपत्तीचा धुरा. एक एक प्रचंड अंगा डोक्यावर प्रचंड आकाश काय पगडी घालून एक एक पंडित धर्मसभेकडे निघाले. रोज अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये धर्मसभा घेत असे, त्या धर्मसभेमध्ये खर होत असे, एखाद्या गोष्टीचा तडा लावला जात असे, लोकांना पापपुण्याची कल्पना, कुठलं कर्म केलं म्हणजे पाप आणि कुठलं कर्म केलं म्हणजे पुण्य, खरं पुण्य कशाला मिळायचं, खरं पाप कशाला मिळायचं, अशा साधन बाधव पण धर्मचर्चा होत असत. आणि त्या धर्मसभेतल्या चर्चा ऐकायला लांडण्यात कुटुंबाचे गोळे पाक दिसायला छान पटासारख्या भांड्या भावनीच्या गाठीसारखे दंड भव्य रुंद छाती टपोले गोळे रस्ते चालले तर जमीन खाती वाहतो. आताचे पोरं रस्त्यानी चालले ना ते गुटक्याची पुरी, रस्त्यानी चालले तर जमीन नाही हेच वाटतात. लाईट म्हणलं लाईटच्या खांबाला धरतात, म्हणलं म्हणजे लाईटच्या खांबाला का धरणार आहे, वारा आला म्हणून गेलो तर. अशी संतती आपल्याला छोटे छोटे गळ्यामध्ये शुभ्र स्वच्छ झाल्यावर मस्त पैकी असं धुकेल दिसलेलं दुटांनी हातामध्ये एक पळी पंचपात्र चांदीचं चम 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 चमकत आहे आणि डोक्यावरून पदर घातलेला कोपरापर्यंत बांगड्या घातलेल्या रुपयावर कुंकू कपाळाला त्या बटूला त्या बाळाला आपल्या घराच्या बाहेर अमृत घेण्याच्या मंदिरापर्यंत आई पोहोचत. कशाला चालली होती धर्मसभा ऐकायला? लोक म्हणतात हे काही वय का? एखाद्या जर तरुण कीर्तनात झालं तर लोक काय म्हणतात हे काही वय का? म्हटलं का काही म्हातार पडत हेच काम आहे ना ऐकायचं, म्हणजे काम गेल्यानंतर मग हे ऐकायचं.
वाक्य लक्षात ठेवा, याच वयात यावया, याच वयात यावं। पाण्याच्या बाहेर रांगोळी काढलेली, पाण्याच्या बाहेर सडा टाकलेला, रांगोळी काढलेली आणि मस्त कमरे इतक्या उंचीच्या तुळशी वृंदावन प्रसन्न वाटत होत गाव असा होत असत। धन्य धन्य ती माझी
विनंती आपल्याला बघा, अर्थात इथले नियम असतील काही या संस्थांचे की आपण सगळ्यांनी मागच बसायचं, समोर रिकाम ठेवायचं नाही ना, तर जरा पुढे या ना तुम्ही, उद्यापासून तुम्ही समोर दिसलं म्हणजे माझी मान असतो तो असं मान आता बघितली सुद्धा खुर्च्या घ्या काय हरकत नाही, खुर्च्याचेच दिवस आहे, जरा पुढे येऊन असलं तुम्हाला खूप आनंद आहे, एक लेकून म्हणून तुमचा मला विनंती करतो जरा सगळे. आणि हे आमचं काय चाललं आहे सध्या, हे युट्यूबवर तुमचे सप्रेस आहे, सप्रे काका खूप छान रेकॉर्डिंग करतात, ह्या सगळ्या देशात जात आहेत, त्यात तुम्ही येतात पुढे बसावल्या सगळ्यांना विनंती, विनंती मागे सोडून पण सगळ्यांना नम्र विनंती, जरा पुढे बसला माझ्या शेवटी असलेलं समोर बरं वाटतं, माझ्या मानेला जरा आता व्याधी सोडून होत नाही, तो एक भाग लक्षात ठेवा. आमचे दोन साथीदार खूप छान आहे, संत साहित्य महाराष्ट्रात ते मला नेहमी साथ करतात, नेहमी येतात माझ्या भागवताला आले, कीर्तनालाही बऱ्याच ठिकाणी येतात, इथून येतात बरं का, तर मला संतांबद्दल बोलू देत थोडं, अत्यंत या कला क्षेत्रातला अत्यंत प्राज्ञ माणूस, अत्यंत अत्यंत विनम्र माणूस, इतकी मोठी कला असताना ग्वाल्हेर घराण्याची ही संगीत परंपरा असताना सुद्धा त्यांनी ती जपूनही कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. आणि किती गोड वाजवतात हे नांदी कीर्तना उघडे बरं, उपेंद्रजींना माहीत आहे की यातले आर्य काय असतं, प्रत्येक वेळी महाराजांचा एकच सूर नाही आहे, कुठल्याही सुरात नाही गेलं काही, तो सूर पकडता आला पाहिजे, त्या सुरात ते वाजवायचे, बरं काळी एक काळी दोन मध्ये सगळ्यांना येतं वाजवणार, काळी तीन मध्ये येतं, काळी चार मध्ये पण येतो, काळी तीनचा मध्यम सप्तम पांढरी सात, पांढरी सात, पांढरी सात मध्ये कोण वाजवतो कधी लग्न थांबायचं. आणि तितकं काळी साप मध्ये ओरडायला मला सुद्धा रोज एक किमान 250 ग्रॅम तूप खावं लागतं, काळी साप त्यात मी ओरडतो. ह्याविधी सेवा भगवान त्याच्या चरणी अर्पण करतो. नाथांनी सुद्धा म्हटलं खरं देव आहे त्याच्या चरित्र, त्याच्याला गोड चरित्र आहे, खूपच छान आहे आणि सगळंच गोड आहे, माणसं काय कमी गोड आहे, तुम्ही पण गोड आहात, मी पण सांगणारा गोडच आहे, वाजवणारे पण गोडच आहेत, मधुरम सगळंच मधुरम आहे. आणि आमच्या बाबाजी बाबा आता बाबा राजे नाही आहेत, पण बाबा राजांनी ही जी प्रथा घालून दिली किती सुंदर अगदी, ज्याला आम्ही पेशवेकालीन कीर्तनं म्हणतो अशा पद्धतीची सगळी टापटीप व्यवस्था वगैरे सगळंच छान आहे. या सगळ्या व्यवस्थेला सगळ्यांना वंदन करतो आणि गुण अभंगा